आज माझ्यासोबत असा एक बंदा आहे ज्याला आपण मोठ्या घरात बघितलं तर घर 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 म्हणते म्हणत मी आता खूप घर गाजत आहे तर कुठलं घर आहे हे मी सांगण्यापेक्षा त्या पर्सनकडेच आपण जाऊया. हॅलो राजेश. हाय. तू बघतोयस ऍक्च्युली बिग बॉस, आता तूही बघत असशीलच बाहेर आल्यानंतर सुद्धा. तर आता कोण विनर होईल असं वाटतं तुला? प्रामाणिकपणे जे खेळत आहेत त्यातले असतात दिसतोय मला. रेशम दिसतीये. मेगा खेळते चांगली पण कुठेतरी जसं परवाचा जो झेंड्याचा टास्क होता त्याच्यात गडबड केली तर अदरवाईज ती करत नाही आणि कुठेतरी म्हणजे तिचं ते पॉलिटिक्स आणि असं केलं तर मग तिचे स्वतःचेच काहीतरी नियम ते बांधते आणि मग प्रत्येक वेळेला तिचा असं डिफेन्स असतो की बिग बॉस सांगतील मला काही चुकलं तर आणि बिग बॉस सांगत नाही पण आपल्याला कळतं ना ॲज कॉन्शियस आपला जर प्रॉप्युअर असेल तर आपल्याला ते करावं असं वाटत नाही. तर मला वाटतं प्रामाणिकपणे हे दोघं जण खेळत आहेत रेशम आणि असतात. ओके. आणि ऍक्च्युअली मला सांग जोपर्यंत तू घरामध्ये होतास खूप सगळे टास्क तू पण केलेलेस तर तू एन्जॉय केलास असा कुठला टास्क सांगशील? अरे मला तो चोर पोलीसचा टास्क खूप आवडला. ओके. म्हणजे त्या टास्कमध्ये ना एक तर संध्याकाळपासून तो सुरू झाला होता साधारण एक साडेचारच्या सुमारास आणि तो रात्रभर चालत होता आणि जस्ट शॉर्ट नोटीसमध्ये बिग बॉसने अनाऊन्स केलं होतं की लगेच हा खेळ सुरू करा म्हणून. त्यामुळे आमचं जे सामान होतं ते बरंच वरती होतं, लपवलं गेलं नव्हतं. पण मी त्याचा ग्रुप लीडर असल्यामुळे सुशांत आणि भूषण आणि आस्ताद वगैरे तिकडे सगळे पुरुष मंडळी तिकडे होती, पुष्कर आणि मी इकडे होतो, बाकी मुली होते माझ्या ग्रुपमध्ये, इतर मुली स्मिता होती आणि रेशम होती, जुई होती. पण त्या लोकांनी ना खूप आम्हाला त्यावेळेला ओव्हर पॉवर करण्याचा प्रयत्न केला, काढण्याचा प्रयत्न केला आणि खूप त्यांनी काही 29 आयटम्स आमचे चोरले. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा हे लोक चोर होते ह्यांना माहित होतं की दुसऱ्या दिवशी आपण पोलीस असणार आहोत आणि आम्ही चोर असणार. त्यांनी चोर असतानाच त्यांचं सामान लपवलं होतं त्यांच्या ड्रॉवरमध्ये जेणेकरून आम्हाला दुसऱ्या दिवशी सापडणार नाही हे आम्हाला नंतर कळलं. मला जुई बोलली की हे लोकांनी बाथरूममध्ये लपवले, लॉक करून ठेवले किंवा शूच्या लेसने त्या गाठी मारून ठेवल्या त्यांच्या ड्रॉवर्सना वगैरे. म्हटलं ठीक आहे. असो दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही चोर झालो तेव्हा खरंच आम्हाला एकही त्यांचं सामान सापडत नव्हतं कारण सगळे ड्रॉवर्सने लॉक करून ठेवले होते. जे सुट्टं सामान जे असतं डिओपासून जे कंगवा वगैरे ते सुद्धा आम्हाला सापडेना, जे त्यांना सहज मिळालं होतं आमचं. म्हटलं अरे बरे आता काय करायचं. तर माझ्या ह्या ज्या सगळ्या मुली ग्रुपमधल्या होत्या त्या खूप डिमॉरलाइज झाल्या. ॲज अ कॅप्टन म्हणून मला त्यांनी विचारलं राजेश आता करायचं काय, हा तर अन्याय आहे आपल्यावरती, आपल्याला काहीच सापडत नाही आणि कालच सगळं लपवून ठेवलं वगैरे. म्हटलं ठीक आहे मला फक्त अर्धा तास दे. मी जरा त्या गार्डनमध्ये फेऱ्या मारत होतो स्वतःशी जरा परत अंतर्मुख होण्याची संधी मिळाली मला. म्हटलं आता करायचं काय, म्हटलं चोर आहोत आपण ना. अचानक स्ट्राईक झालं. म्हटलं चोर फक्त एक साधा चोर पण असू शकतो, भुरट्या चोर, एक दरोडेखोर पण असू शकतो, हे सगळे चोरांचीच व्याख्या आहे ना. तर म्हटलं आपण दरोडेखोर होऊया आणि हे चोरले हे आपल्याला माहिती आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्यात आहे ना, खणांमध्ये ठेवलेलं आहे, हे सगळं फोडून टाकूया आपण. म्हणलं हे नाही ड्रॉवर नको फोडूया पण लेस बी सगळी कापून टाकूया सुरी वगैरे. मग स्मितानी लगेच सुरी आणली, मग मी माझ्या जोराने ते लेस वगैरे तोडली, मग ह्यांची जी काय त्रेधा त्रिपीट उडाली आहे ना ह्या सगळ्यांची. आणि त्यांनी 29 आयटम चोरले होते, आम्ही 115 आयटम त्यांच्या समोर. 95 FM